नमस्कार, रत्नागिरी वन पाहत राहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा व पाहत रहा आमचे नवीन व्हिडिओ। चिपळूण म्हणजे विश्वसनीय खाद्य पदार्थांचे एकमेव ठिकाण, क्वालिटी बेकरी। लहान थोरांची लाडकी खाऊ गल्ली असलेले एकमेव ठिकाण, क्वालिटी बेकरी। फ्रेश खा, फ्रेश रा, क्वालिटी बेकरी। नमस्कार, मी शाहिद खेरटकर, रत्नागिरी वन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। कोकण हे कोकणाला नैसर्गिक सौंदर्य लाभलेलंच आहे, मात्र या कोकणाचं वैभव कशानं वाढतं तर या कोकणामध्ये निर्माण झालेल्या लोककला आणि ती लोककला जोपासणारे लोककलावंत। हे लोककलावंत आजपर्यंत समाजातील विविध घटकांमध्ये जातात, त्यांना मनोरंजन देतात, प्रबोधन देतात आणि समाजामध्ये एकात्मता कशी सिद्ध होईल यासाठी झटत असतात। मात्र गेली अनेक वर्ष, अनेक कालावधी लोटून गेलेला आहे। हे कलावंत आपली कला जोपासत आहेत, मात्र राजाश्रय त्यांना अजूनही प्राप्त झालेला नाही आहे, शासनाचं त्यांच्याकडे लक्ष अजून केंद्रित झालेलं नाही आहे आणि ही एक शोकांतिका म्हणावी लागेल, एक त्यांची दुर्दैव म्हणावी लागेल। हे कलावंत प्रत्येक शासनाकडून मिळणाऱ्या सोयी सुविधेपासून वंचित आहेत आणि म्हणूनच आज हे कलावंत पहिल्यांदाच एकत्रित येत आहेत। आपल्या ज्या समस्या आहेत त्याचं मंथन चिंतन होत आहे आणि त्यानुसार पुढे कशी काय वाटचाल करता येईल यासाठी म्हणून पहिल्यांदाच आज ठिकाणी चिपळूण, गुहागर आणि संगमेश्वर या तीन तालुक्याच्या वतीनं नमन या लोककलेतून आपली कला सादर करणारे अनेक लोककलावंत हे आज सावर्डे या ठिकाणी एकत्रित झालेले आहेत आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून मुंबई असेल किंवा इतर तालुक्यातून काही अभ्यासू व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी इथल्या लोकांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि पुढील वाटचाल कशी असेल या संबंधीची सविस्तर चर्चा झालेली आहे। नेमकी चर्चा काय होती, नेमकं कलावंत म्हणून त्यांच्या मागण्या काय आहेत किंवा काय पद्धतीनं ते पुढे आपले वाटचाल करणार आहेत या संबंधित आपल्याशी बोलण्यासाठी रवींद्र मटकर साहेब आहेत, जे लोककलावंतांसाठी अनेक वर्ष सातत्यपूर्ण लढत आहेत। तर त्यांच्याकडून जाणून घ्या की नेमकी आजच्या या सभेचं किंवा आजच्या चर्चासत्राचं प्रयोजन काय होतं। रवींद्र मटकर साहेब, तुमचं रत्नागिरी वनमध्ये स्वागत आहे। आज खूप चांगल्या प्रकारचं एक पाऊल उचललं जाते कोकणी लोककलावंतांच्या साठी, काय सांगाल, नेमकं काय व्यथा आहे? परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या चिपळूण नगरीमध्ये आज नमन या लोककलेसाठी आणि तिच्या उद्धारासाठी, त्या लोककलेच्या कलावंतांच्या उद्धारासाठी म्हणून आज ज्या सभेचं आयोजन केलेलं आहे त्या सभेचा मूळ हेतू हाच होता की संघटन नसल्यामुळं, या लोककलेचं संघटन नसल्यामुळं आम्हाला शासन दरबारे अजून परवा न्याय मिळाला नाही आणि तो न्याय मिळवून देण्यासाठी आम्हाला या लोककलेचा जो गाभा आहे, जे ज्युरिडिक्शन आहे, तो रत्नागिरी संपूर्ण जिल्हा आहे आणि या जिल्हा लेवलला आम्हाला संघटन ही गरज ओळखून आम्ही आज ह्या सावर्ड्या ठिकाणी एकत्र आलोय। अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद इथं मिळालेला आहे। चिपळूणच्या आमच्या मंडळींनी जी तालुकानीय मंडळी अगोदर काम करत आहेत या नमन या लोककलेसाठी, त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं इथं वातावरण निर्मिती तयार केली होती आणि जवळजवळ 150 माणसं आज या लोककलेच्या उद्धाराच्या जिल्हास्तरीय संघटन निर्मितीसाठी आलेली होती आणि त्या सगळ्यामध्ये जो विचारांचा उहापोह झालेला आहे तो हाच उहापोह झालेला आहे की आमचं संघटन नसल्यामुळे आज आमचा न्यायहक्क आम्हाला मिळू शकला नाही याची आम्हाला जाणीव झाली आणि शासन दरबारी जर आपल्याला जायचं झालं तर संघटित होऊन आपल्याला जायला लागेल आणि यात एका विचाराने प्रेरित होऊन त्याच्यात असणाऱ्या अनेक समस्या आहेत त्या आम्ही संघटित होऊन सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू आणि आजपर्यंत ही लोककला जी शापित होती, जी आजपर्यंत त्या लोककलेला जो न्याय मिळाला नव्हता तो न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न शासन दरबारी करणार आहोत। धन्यवाद मटकर साहेब, अत्यंत चांगल्या अशा प्रकारची विचारधारा त्यांनी जोपासलेली आहे किंवा ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य होत आहे आणि मला खात्री आहे की ग्रामीण भागातून, बहुजन समाजातून आलेले लोककलावंत आहेत हे त्यासाठी फार जागृत नसतात किंवा साक्षर नसतात, मात्र आज कोणीतरी पुढे येऊन या लोकांना साक्षर केलं पाहिजे, त्यांना त्यांच्या समस्याची जाणीव करून दिली पाहिजे, तरच लोक एकत्रित होतील, संघटित होतील, संघर्ष करतील आणि खऱ्या अर्थानं या लोकांना शासन दरबारी न्याय प्राप्त होईल। आणि यासाठी गेले अनेक वर्ष काही तरुण कलावंत पाठपुरावा करतात, त्यापैकी सुधाकर म्हास्कर ही एक कलावंत आहेत, जे पत्रव्यवहार करतात, शासनाशी जातात, सांस्कृतिक मंत्रालयापर्यंत पोहोचतात आणि कलावंतांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न करतात। त्यांच्याकडून जाणून घ्या काय म्हास्करचा तुमचा अनुभव आहे। आपली लोककलावंत लोककला जी आहे, कोकणची जी लोककला आहे, या लोककलेला शासन दरबारी ज्या पद्धतीने जो न्याय पाहिजे त्या पद्धतीने आम्हाला न्याय दिला जात नाही किंवा तो न्याय मिळत नाही, त्यासाठी रत्नागिरी जिल्हा जी नमन जिथं सादर केला जातो त्या तालुक्यातील सर्व लोककलावंतांना घेऊन आजचं जे संघटन करण्याचं जे आमचं काम आहे ते आजच्यापासून आम्ही सुरुवात केलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे
की सर्व तालुक्यातील लोक कलावंत एकत्र येऊन आमचं हे संघटन होऊन आम्ही शासन दरबारी नक्की याची वाटचाल करू आणि आम्हाला नक्की न्याय मिळेल असं आम्ही. परंतु तुम्ही ज्या वेळेला शासनाकडे किंवा एखाद्या लोकप्रतिनिधीकडे जाता तुमची समस्या मांडण्यासाठी त्यांच्याकडून काय प्रतिसाद येतो? महत्वाचा मुद्दा असा आहे की आमचे लोक कलावंत आणि राजकीय लोक यांचा कधी ताळमेळ झालेलाच नाही पहिला मुद्दा. आणि ज्या पद्धतीने इतर जिल्ह्यातील लोक किंवा राज्यातील लोक ज्या पद्धतीने लोककलांना न्याय देण्याचा प्रयत्न करतात त्या पद्धतीने आमच्या कोकणातील किंवा रत्नागिरी जिल्ह्यातील जे लोक कलावंत आहेत त्यांनी अजूनपर्यंत जसा प्रतिसाद द्यावा किंवा जसं त्यांनी सहकार्य करावं तसं अजूनपर्यंत आम्हाला लोककलावंतांना असं सहकार्य केलेलं नाही आहे. फक्त उदय सामंत साहेबांनी रत्नागिरी तालुक्यापुरतं मर्यादित त्यांनी त्यांच्या विभागात त्यांना आर्थिक करोडच्या या आर्थिक मंदीमध्ये आर्थिक सहकार्य केलेलं आहे. म्हणजे त्या इथे क्षणिक तो एक प्रकारचं सहकार्य त्यांनी वेळेला केलं कारण कोरोनाची महामारी त्यातून निर्माण झाली, आर्थिक संकट, कलाकाराची होणारी उपासमार या सगळ्या गोष्टींची पार्श्वी लक्षात घेता तात्पुरती मदत का होईना ती उदय सामंतांनी केली होती म्हणून त्याच पार्श्वीवरती पुन्हा एकदा लोक एकत्रित येत आहेत आणि आपण कायमस्वरूपी याच्यावरती काय पर्याय काढू शकतो यासाठीचा विचारमंथन होताना दिसते. या ठिकाणी लोककलावंतांपैकीच कृष्णा जोगळे साहेब आहेत जे अनेक वर्ष या ठिकाणी ही कला जोपासत आहेत. एक कलावंत म्हणून काय वाटतं तुम्हाला, काय भावना आहेत? नमस्कार. कलावंत म्हणून मी अनेक वर्ष या कलेत काम करत असताना आज गाव मंडळे तालुकावाईज एकत्र येत आहेत. गुहागर, चिपळूण, संगमेश्वर, लांजा, राजापूर आणि रत्नागिरी हे सात तालुक्यातील नमन मंडळे एकत्र आलेली आहेत आणि नक्कीच वरिष्ठ मंडळे तरुण पिढी आहे ती या नमन मंडळासाठी शासन दरबारी न्याय मिळवून देईल अशी आशा बाळगतो. धन्यवाद जोगळे साहेब. आपल्याबरोबर अजून एक महाराष्ट्रभर सुप्रसिद्ध असणारे शाहीर असतील, गायक असतील, कवी असतील, एक फार मोठी परंपरा जी जोपासत आहे ते शाहीर तुषार पंदेरे हे आपल्या बरोबर आहेत. ताई शाहीर तुषार पंदेरे तुझं स्वागत आहे. काय सांगाल की आजपर्यंत हा कलावंत वंचित राहिलेला आहे याचं मूळ कारण काय असू शकतं? लोकांमध्ये असणारी एकात्मतेची त्या ठिकाणची असणारी उणीव आहे, मतभेद आहे की अजून आपल्या कलेबद्दलचे असणारा आपला जो दृष्टिकोन आहे तो बदलला पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? कोकणची कला ही फार गाजलेली आहे. लोकाश्रयाच्या माध्यमातून आपले कोकणचे कलाकार शाहीर नमन नाट्य मंडळातील कलाकार हे नावा लोकाला आलेले आहे आणि अजूनही होत आहेत आणि होत राहणार. परंतु राजाश्रय का मिळत नाही याचा विचार करण्याची गरज आपल्यालाच आहे. याचं कारण जर तुम्ही आज जे विचारला याचं कारण मला असं वाटतं की जे मतभेद आहेत कारण जे मन जे आहे ना कलाकाराचं मन दुसऱ्याच्या मनाशी जोपर्यंत जुळत नाही तोपर्यंत संघटित पण होणार नाही आणि संघटित न झाल्यामुळे एकमेकांच्या मतभेदामुळे आपला हा जो बहुरंगी नमनाचा जो कार्यक्रम आहे किंवा बहुरंगी नमन ही कला आहे शासकीय दरबारी पोचली नाही आणि त्यासाठीच आपल्याला संघटित होणं हे सर्वात आधी प्रथम त्याची गरज आहे आणि म्हणून संघटन होणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं. नक्कीच खूप महत्वाची गोष्ट आहे आणि संघटन झाल्याशिवाय कधीही कुठलीही गोष्ट यशस्वी होत नाही. एक व्यक्ती जर बोलत राहिली तर त्याच्याकडे फार लक्ष जात नाही. मात्र अनेक व्यक्ती एकत्रित आल्या त्यांनी जर का एक मुखाने आपल्या मागण्या त्या ठिकाणी मांडल्या तर शासनाला किंवा कुठल्याही लोकप्रतिनिधीला त्याची दखल घ्यावी लागते हा इतिहास आहे आणि म्हणूनच त्या इतिहासाची पुन्हा एकदा पुनरावृत्ती व्हावी. लोककलावंत हे पुन्हा एकदा पुढे येत आहेत, आपले व्यथा मांडतायत आणि आपल्याला नव्हे तर आपल्या पुढच्या पिढीचा सुद्धा उद्धार व्हावा यासाठीचा त्यांचा प्रयत्न आहे. आपल्याबरोबर देवरूपमधली एक शाहीर अर्थात नमन कला जोपासणारे पिंट्या भालेकर आहेत. पिंट्या भालेकर तुमचं स्वागत आहे. एक कलावंत म्हणून तुम्हाला येणारा अनुभव, जाणवणाऱ्या समस्या आणि भविष्याची चिंता काय? एक मी लोक कलावंत म्हणून किंवा नमनाचा कलावंत म्हणून असं सांगेन की नमन हे व्यासपीठ आधी सर्वसामान्य कलावंतांना उभं राहायचं. तळागाळातल्या कलावंताला उभं राहण्यासाठी आपली कला सादर करण्यासाठी मिळालेलं एक व्यासपीठ आहे त्याला पारंपरिक बेस आहेच. 2012 ज्या वेळेला सुरुवात झाली की बाबा ह्या नमन संघटना होणं गरजेचं आहे, या नमनाला एक शासन दरबारी न्याय मिळणं गरजेचं आहे असा प्रयत्न त्यावेळी मग नेमकं काय झालं तो प्रयत्न का थांबला? बरं ठीक आहे तो तिथे सातत्य राहिलं नाही, त्याच्यामध्ये सातत्य राहिलं नाही. पण आज कोरोनाचा काळ पाहिजे जर बघितला तर प्रत्येक कलावंत एक सर्वसामान्य कलावंत, आमच्यासारखे एक सर्वसामान्य कलावंत प्रत्येकाचा काही कलावंतांचे तर याच्यावरती स्वतः म्हणजे कुटुंब चालतात, घरं चालतात असे कलावंत आज ज्यावेळेला आम्ही बघतोय त्यावेळेला कुठेतरी त्यांना मूलमजुरी करावी लागली. म्हणजे चांगल्या टॉपचे कलाकार ज्याने आपल्या आयुष्यातली काही वर्ष या कलेसाठी दिलेले म्हणजे ढोलकीवादक असो, एखादा संगीतकार असो, एक संगीतकार
ज्यावेळेला परिपूर्णपणे एखादी कला आपली किंवा संगीत देण्याचा जो प्रयत्न करतो त्यावेळेला त्याच्या आयुष्यातली काही वर्ष गेली असतात आणि तो साधी नमन ह्या व्यासपीठावर आपली कला सादर करून आपला व्यवहार प्रपंच चालवत असतो आणि म्हणून कोरोनाचा काळ ज्यावेळेला हे संकट आलं त्यावेळेला प्रत्येकाला याची झळ पोचलेली आहे आणि म्हणून आज कुठेतरी शासन दरबारी ह्या कलेसाठी कुठेतरी न्याय मिळावा यासाठी आपली धडपड होणं आवश्यक आहे. आम्ही तालुका संगमेश्वर तालुक्याचं मी प्रतिनिधित्व करत असताना आम्ही लोकांना आधी पुन्हा पहिलं हेच सांगितलं की बाबा ह्या संघटित आपण का व्हावं, संघटित आपण झालो नाही तर आपण कुठल्या कुणा इकडेही जाऊ शकत नाही आणि आपली जी व्यथा आहे संघटनेचं महत्व मी त्यांना पटवून दिलं आहे आणि नक्कीच हेच महत्व लोकांना कळेल आणि पुन्हा एकदा लोक एकत्रित येतील, आपले मतभेद असतील, आपले वैचारिक मतप्रवाह असतील, मतांतर असतील ही बाजूला ठेवून फक्त आणि फक्त या लोककलेचा आणि लोककलावंतांचा उद्धार कसा होईल, ही कला पुढे जाऊन आपल्या पुढच्या पिढीकडे कशी प्रवाहित होईल यासाठीचा म्हणून हा प्रयत्न या सर्व लोकांच्या माध्यमातून आज होतोय. खरोखर तुमच्या प्रयत्नाला यश प्राप्त हो अशा प्रकारचे मी सदिच्छा व्यक्त करतो. तुम्ही रत्नागिरीवासी संवाद साधला त्याबद्दल आपला सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मी शाहिद खेरटकर, राजेश जाधवसह रत्नागिरीवासी.